निळ्यान भात सूर्य तळपला तेज जयाचे दाही दिशाला दूर जाने अंधार केला महामानव भीमरत्न दिन उद्धारा केले यत्न करुतयांची जीवनी कथन अमृतवाणी भीमरावाची जीर्ण रूढींना गाडण्याची मानवतेला घडवण्याची आजोबा मालो जी सकपाळ रामजी पुत्र त्यांचा गुणवान भीमाबाईशी झाले लग्न रामजी होते बाणेदार कर्तृत्वाने कर्तबगार लष्करात ते सैनिक होते बदली झाली महुगावात दूर तेथे मध्य प्रदेशात जाणे आले कामानिमित्त एके दिवशी आले साधू बाबा जणू तो चैतन्याचा गाभा दिले आशिष भीमाबाईला भीमाबाई गर्भवती झाली बाळाची चाहूल लागली तेज पसरले तिजिया गाली चौदा एप्रिल दिन या काली 1891 साली गोड बातमी सर्व मिळाली सुवर्ण तेजे बाळ जन्मले उद्धाराया कोटी ही कुळे निसर्ग ही उल्हासून गेले पहाट झाली प्रभा म्हणाली आज चिखरी सकाळ अंधाराला नष्ट करील धन्य धन्य ते बाळ आत्या मीरा अंगाई गाई सुहासिनींची लगबग होई भीमराव हे नाव ठेविले कुणी हो घेती भिवा हे नाव कुणी म्हणती आला भीमराव काळ घेतसे पुढे हो धाव पाच वर्षाचा भीम हो झाला भीम हा शाळेत जाऊ लागला आजारी भीमाची आई भीमाबाईच्या मृत्यूनंतर आयुष्य होते मोठे खडतर आई विना ते पोर के पोर मीराबाईने समजाविले पुनर्विवाह रामजीने केले भीमबाळाला काही कळेना बाळवयातच सोस जाहला दूर लोटती लोक आम्हाला काय असा अपराध झाला आगगाडीतून म्हैसुरी आले गाडी बनाला रस्ता विचारे अस्पृश्य म्हणून गाडी मधुनी पायाला हे चटके बसले दुःख
पट भाड़े देऊ केले गाड़ी वाना ने जरी मानले जगणे कसे आहे दिनवाणी छळती दुष्ट हे सनातनी जीर्ण रूढींची ही मनमानी हीन दीन म्हणून हीण वावे शाळेत दूर दूर बसवावे ओंजळीने ते पाणी प्यावे विषमते छायाच मुळांना उखडावे वाटले विटंबनेचे दाहक चटके भीमा बसू लागले अस्पृश्यांचे जगणे पाही वस्त्र फाटके नीट ही नाही भोजन उष्टे शिळेच खाई बाळवंटी एक सरही पडावी दूर दूर हिरवळ ही दिसावी तशी साथ या समय मिळावी आंबेडकर गुरुजींची साथ दिवाला हिला भली क्षणात भाजी भाकरी देऊन हातात आपुलकीने भिवा शिकवले आंबावडे हे नाव पुसले आंबेडकर हे नाव दिधले सुभेदारांच्या साताऱ्याला नोकरीचा तो काळ संपला राहायला आले ते मुंबईला सुभेदारांना दांडगी आशा दूर करील हा भीम निराशा यशस्वी होईल होता भरवसा कष्ट सोसुनी कर्ज काढुनी मुलीचे डाग गहाण ठेवनी भीमाने ही जाग जागुनी मॅट्रिक पास होणे त्या काळी दलितांना तर शक्यच नव्हते भीम मॅट्रिक पास जाहले पाहुणे आले सत्काराला पुरुकेळुस्कर त्या समयाला नावाजती ते भीमरायाला रमाबाई ही वधू मिळाली वर भीमरावजी बघा हो आले भायखाळ्याच्या बाजारात रमाबाईच्या साथीने संसाराला सुरवात भीमरायाचा संसार मोठा नवकोटी कुटुंबात केळुस्कर गुरुजींनी थेट बडोद्याची ही धरली वाट भीमरावाची घडविली भेट सयाजी राजांनी कबूल केले शिष्यवृत्तीसाठी तयार झाले भीम बडोद्यात कामावर आले
पिता रामजी आजारी पडले, आजाराने त्रासून गेले, भीमरावाला जेव्हा समजले, गाडीतून सुरतेला उतरले, बर्फी घेता गडबडीत चुकले, दुसऱ्या दिवशी घरी पोहोचले। भेट जाहली अंतिम समय, काळाने केली हो घाई, प्रश्न उभा हा पुढे हो राही, मिटविली चिंता राजांनी मोठी, पाठविले शिक्षणाच्या साठी, महत्वाकांक्षा होती गाठी, परदेशात अमेरिकेत वसती गृही न्यूयॉर्क शहरात, रमले भीमराव शिक्षणात, जेवण खाणे एक ठिकाणी, समानता होती त्या स्थानी, भेदभाव राखी ना कोणी, मायभूमीला पत्र धाडले, परिस्थितीवर मार्ग मिळाले, शिका संघटित भावे लिहिले, कोलंबियाच्या विद्यालयात डॉक्टर पदवी केली प्राप्त, प्रबंध लिहिले या दिवसात, मायभूमीत आले परतून, सयाजींचा ठेवून मान, त्यांच्या लष्करी साहेब म्हणून रुजू झाले हो जाण, खाना वळते हॉटेल वाले, भीमरावाला अडबू लागले, कटु अनुभव त्यांना आले, पारशाच्या वसती गृहात, नाव बदलुनी होते राहत, झुंड गुंड हे शिरुनी आत, भीम म्हणे मी माणूस आधी, मला राहायला कापा बंदी, संस्थानाची सोडून नोकरी, एकोणीसशे अठरा साली काँग्रेसची परिषद झाली, जातीयता ही अनिष्ट मानली, शाहू छत्रपती गुणवान, कोल्हापूरचे संस्थानिक जाण, अस्पृश्यांचा ठेवती मान, छत्रपतींची साथ मिळाली, भीमरावाला मदत हो झाली, अठराशे वीस या साली नायका वाचा फुटली, क्रांतीची ज्योत तेवली, घटना पुढची ऐसी जाहली, महाडच्या चवदार तळ्यावर दलित हजारो जमले बरोबर, नेता मिळाला दलित उद्धारक,
विषमतेचे बंधन तोडा जुन्या रूढींना मातीत गाडा अन्यायाला वाचा फोडा सनातन्यांची घुसमट होई कडवी भीमाची अशी लढाई माणूस म्हणून जगण्या पायी मुक्तपणे पाण्यात उतरले पाणी केले प्राशन हक्कासाठी न्यायासाठी भीमरायाचे रण आम्ही करावे सहन ज्या धर्मावर आखले वर्ण मनुस्मृतीचे घातक पालन लंडनला आंबेडकर गेले ध्येय हेच ते मनी ठेवले समानतेचे ते हो दाखले अस्पृश्यांना दीन लेखणे मानसिकता निघून जावी लोकहिताची योजना नवी मतदार संघ स्वतंत्र असावा नेता निवडीचा हक्क असावा प्रतिनिधी आमचाच व्हावा आंबेडकरी ही विचारधारा ऊच नीच तेला ना थारा ढोंगी पुढाऱ्यांचे वाजले बारा गांधीजींना विचार पडला दलितांचा हा नेता घडला हरिजनांचा पुळका आला गांधीजींनी बदलला बेत सत्याग्रहाची केली बात तरीही सुटला नाही वाद हक्क आमुचे आम्हाला द्या दुःख आमुचे जाणून घ्या रोटी बेटी एक होऊ द्या गांधीजींना नाही रुचले उपोषणाचे मार्ग सुचले हट्टाला ते पेटून उठले कस्तुरबांनी भीमरावांना केली विनवणी समजून घ्याना पुणे करारावरती त्यांना भीमरायांच्या दयेने सुटले गांधीजींचे उपोषण जीवदान दिले कर कस्तुरबा भीमाला वंदन असे साकारा आले ग्रंथांचे भांडार बांधले राजगृह हे नाव ठेविले कर्मजला रमाईचा बगीचा दिवाण खाना साहेबांचा दिव्य नजारा महापुरुषाचा रमाईने सांगितली वार्ता मोठ्या मिटिंगा सभेला जाता पंढरपुरी सोबती हो जाऊ साहेब म्हणाले हे कशा पायी जाऊ नाही दर्शन ना होई दुसरी पंढरी बसबू ठाई
दौलत बादला एक दगेले तलावात हाथ पाय धूतले मुस्लिम पहरे करी है आले थकुन भागुन जेव्हा निघाले सिंहगडावर जावे वाटले माथे फिरुन्नी मार्ग अडवले रमाबाईंना जेव्हा कळले उदास मन हे त्यांचे झाले विचाराने हे काहुर भरले रमाई आजारी आहे समजले वसई वरुणी भीमराव आले शेवटच्या समयास भेटले शोकाकुल साहेब हो झाले रमाईचे हो गुण आठवले सहचारिणी अशी लाभणे साथ दिली शेवट पर्यंत पती रमेचा भाग्यवंत कनवाळू होती दयावंत धन्य धन्य ही रमाई भीमाची साऊली दिन दलिता नाला भली पुण्यवंत माऊली पंधरा ऑगस्टच्या दिनी 1947 साली भारता स्वतंत्रता मिळाली पुढे भीमाची पडती पाऊले घटना समिती वरती निवडले समितीचे अध्यक्ष झाले जानी केले अपमानित तेच भीमाचे गुण हे गात जानी तिरस्कार होता केला येवल्या मध्ये परिषद भरली सर्व थरातील लोक हो जमली धर्मांतराची घोषणा केली या धर्मात नाही राहणार दगडांना नाही भजणार अशा देवा नाही पुजणार बोलविले सर्व धर्मीयांनी आमच्या धर्मात यावे म्हणून निर्णय केला विचार करूनी 14 ऑक्टोबर 56 सालाला अनुसरण्या बुद्ध धम्माला 16 ठरला नागभूमीला दीक्षेचा तो दीन उगवला वेश पांढरा शुभ्र घातला सोबती सविता आंबेडकर बुद्धं शरणं हे अनुसरले पंचशील हे ग्रहण केले कोटी जनानी एकमुखानी सहा डिसेंबर चाहो दिनी मावळला तो भास्कर जाण महामानवाचे जाहले गाथा भीमाची युग पुरुषाची ही अमृतवाणी कोटी जनाना नव चैतन्य देई संजीवनी संजीवनी संजीवनी
ಸರಿ ಸರಿ.